नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावरती जी काही अतिक्रमण झालेली आहेत, ती अतिक्रमणे आता वादाचा मुद्दा बनलेली आहेत. राज्यामध्ये आता नुकतीच विधानसभा निवडणूक येऊ घालणार आहे आणि या सगळ्या त्यामुळे अतिक्रमणाचा विषय हा राज्यभर चर्चेला जाऊ लागला आहे. त्यातच छत्रपती संभाजीराजे यांच्यासारखा नेता या आंदोलनात उतरलेला आहे. त्याचा राजकीय फायदा तोटा कोणाला होईल याचा वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी सुरू आहे. पण प्रत्यक्षात काय होतं, काय घडलं आणि काय घडायला पाहिजे होतं याबाबतचा एक थोडा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. विशाळगड या ठिकाणची जी अतिक्रमणं आहेत, ती अतिक्रमणं गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं होत आहेत. ही अतिक्रमणं एका विशिष्ट धर्मियांची, विशिष्ट लोकांची असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे साहजिकच याला एक वेगळ्या पद्धतीचा रंग देखील दिला जात आहे. या मुद्द्याला छत्रपती संभाजीराजे यांनी 2022 म्हणजे 2 वर्षापूर्वीच हात घातलेला होता. याबाबत जिल्हा प्रशासनाला त्यांनी निवेदन दिलेलं होतं. तेव्हा देखील त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं की अतिक्रमणं आम्ही हटू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे काही गड किल्ले पावन झाले, अशा गड किल्ल्यांवरती साधी वीट जरी हलवायची असेल तरी पुरातत्व खात्याची परवानगी लागते. अनेक पुरातत्व खात्यांच्या तुघलकी नियमांमुळे या किल्ल्यांची डागडुजी देखील व्यवस्थित होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र असं असताना विशाळगड आणि त्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. त्या ठिकाणी घरं बांधण्यात आली, प्रार्थनागृह बांधण्यात आली, दुकानं सगळी सुरू झाली, व्यवसाय सुरू झाले. त्या त्या धर्मियांच्या मग त्यानुसार त्यांचे तिथं उरू साजरे होऊ लागले. त्यांच्या त्या ठिकाणच्या प्रथा परंपरा सगळ्या सुरू झाल्या. हे सगळं सुरू असताना या किल्ल्यांचं विद्रुपीकरण तर होत नाही ना, असा हा खरा मुद्दा होता. आणि कोणत्याही अशा ऐतिहासिक स्थळावरती अशा प्रकारचं जर काही बांधकाम होत असेल तर त्याला पुरातत्व खात्यानं किंवा जिल्हा प्रशासनानं वेळीच आडकाठी करायला पाहिजे होती. विशाळगडावरचे जे काही आपल्याला फोटो दिसत होते किंवा आता जे काही चित्र दिसत आहे त्या ठिकाणी हे सगळं आपल्याला प्रत्यक्षामध्ये असल्याचं आढळून आलेलंच आहे. आणि याविरोधात काही संघटना सातत्याने आवाज उठवत होत्या, मात्र कोणतंही प्रशासन किंवा कोणतंही सरकार अशा ज्या ठिकाणी संख्या मोठी असते, एका विशिष्ट समाजाची, एका विशिष्ट धर्मियांची असते, तेव्हा त्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करायला धजावत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. कोणी कितीही नियमबाह्य जरी बांधकाम केलं तरी अशा पद्धतीनं जर त्याचा काही उलट परिणाम जर काही झाला तर ती कारवाई त्या पद्धतीनं केली जात नाही असा देखील अनुभव आहे. आणि त्यामुळंच विशाळगडावरची जी अतिक्रमण आहेत ती थांबत नव्हती, उलट त्याच्यामध्ये भरच पडत होती. आता ही अतिक्रमण अधिकृत की अनधिकृत असा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर सरकारच्या लेखी देखील ही अतिक्रमणं अनधिकृत आहेत असंच आहे. आणि ही अतिक्रमणं आम्ही हटवू, त्याच्यावर योग्य ती कारवाई करू अशी आश्वासनं वारंवार दिली जातात. मात्र प्रत्यक्षामध्ये अशा आश्वासनांचं पुढे काही होत नाही, कोणी धजावत नाही ही देखील वस्तुस्थिती होती. प्रतापगडावरती देखील अशाच प्रकारची काही आश्वासनं होती, काही प्रार्थनागृह तिथं उभारण्यात आलेली होती आणि त्याच्यावर देखील असाच वाद झालेला होता. आता छत्रपती संभाजीराजे यांनी या विषयाला हात घातला, तोंड फोडलं आणि हे अतिक्रमण आम्ही काढणारच अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी इशारा त्यांनी जवळपास 2-3 आठवड्यापासून द्यायला सुरुवात केलेली होती. यामध्ये वारंवार बैठका देखील होत होत्या. संभाजीराजे आणि त्यांच्या समर्थकांची समजूतदेखील काढण्याचा प्रयत्न होत होता. संभाजीराजेंच्या समर्थकांकडनं विशाळगडावरची हिरवळ आम्ही हटवत आहोत अशा प्रकारचं देखील आव्हान दिलं जात होतं. हिरवळ या शब्दाला वेगळा अर्थ होता आणि त्यातनंच दोन समाज हे आमनेसामने येण्याचा देखील धोका यातनं सगळा दिसत होता. प्रशासन देखील आपल्या धीम्या गतीनं, आपल्या नेहमीच्या थंडा करो या प्रवृत्तीनं या विषयाकडे सगळं पाहत होतं. त्यांना माहिती आहे की एकदा आश्वासन दिलं की पुढे काही होत नाही आणि त्यातूनच मग आंदोलन करणारे देखील नुसते इशारे देऊन थांबतात आणि अतिक्रमणे तशीच पुढे चालू राहतात. मात्र 14 जुलै रोजी रविवारी भर पावसामध्ये विशाळगडावरती संभाजीराजे यांच्या समर्थकांनी फावडं, नंतर कुदळी, JCP घेऊन विशाळगडावरती आंदोलन सुरू केलं. प्रत्यक्षामध्ये त्या विशाळगडाच्या पायथ्याशी, त्या खिंडीमध्ये जी काही अशी काही घरं होती, अतिक्रमणं होती, त्याच्यावरती हल्ले झाले. त्या त्यातल्या रहिवाशांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या गाड्यांची तोडफोड झाली,
हे आंदोलन एका वेगळ्या प्रकारावर पोहोचलं गेलं आणि स्वाभाविकच संभाजीराजे आणि त्यांच्या समर्थकांवरती कायदा हातात घेण्याचा, दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा, या सगळ्या प्रकाराला जातीय धार्मिक वळण देण्याचा एक आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यामुळे साहजिक दोन्ही बाजूनं वातावरण तणावाचं झालं. किल्ल्यावरती जी काय मारहाण झाली, कायदा हातात घेण्याचा प्रकार झाला, तो देखील अशोभनीय होता. किंवा त्या प्रकरणी सरकारनं आता कायदेशीर कारवाई सुरूच केलेली आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा अशी अतिक्रमणं होत होती, अशा प्रकारचे बांधकामं होत होती, तेव्हा सरकार, प्रशासन आणि पुरातत्व विभाग काय करत होता, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला, ज्यांनी ती मारहाण केली, त्यांच्यावरती काय भारतीय दंड संहितेनुसार, नव्या संहितेनुसार त्यांच्यावर कारवाई होईलच. पण खरोखरीच आपल्या अनेक गाड्यांवरती असं दृश्य दिसत आहे. अचानक रात्री बांधकामं सुरू होतात, त्यांच्यावरती पांढरा रंग दिला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे लगेच त्या ठिकाणी लोक येतात, पूजा प्रार्थना सुरू करतात आणि त्यातून या गाड्यांचं एक विद्रुपीकरण सुरू होतं, ही देखील वस्तुस्थिती आहे. संभाजीराजे यांचं हे जे आंदोलन होतं ते प्रतिकात्मक होतं की खरोखर त्यांना तिथे त्या ठिकाणी नासधूस करायची होती, मारहाण करायची होती, हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे. पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या अशा गाड्यांवरती अतिक्रमण सरकार का थोपवू शकत नाही, हा खरा प्रश्न आहे. ज्यांनी मारहाण केली असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच, त्यांना त्या सगळ्या कायदेशीर कारवाईला तोंड द्यावं लागेलच. पोलीस कोठडी, न्यायालय, जामीन हे सगळे सोपस्कार पार पडतील. पण या निमित्तानं जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे की आपले गड किल्ले आहेत ते आपण कधी शाबूत ठेवणार आणि त्याच्यावरची ही अतिक्रमणं कधी दूर करणार, ती कोणत्या जातीची, पंथाची, धर्माची, खाजगी किंवा तिथं कोणी काही व्यवसाय सुरू केले असतील, तर ते पूर्णतः चुकीचं आहे. महाराष्ट्राचे गड किल्ले आपण आपला अभिमान आहेत, आपला स्वाभिमान आहेत असं आपण म्हणतो. पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी दारू पार्ट्या चालतात, त्या ठिकाणी मांसाहारी पार्ट्या होतात आणि त्या घरात गडांचं पावित्र्य देखील धोक्यामध्ये येतं, याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. आणि मग जेव्हा एखाद्या विषय हाताबाहेर जातो तेव्हा त्याचं राजकारण सुरू होतं. आता आधी म्हटलं त्या पद्धतीनं एका समाजाची, एका धर्मियांची जर अशी अतिक्रमणं असतील तर स्वाभाविकच दोन बाजू एक वेगवेगळ्या पद्धतीनं आमनेसामने पुढे उभे राहतात आणि त्याचे पडसाद केवळ त्या स्थळापुरते, त्या किल्ल्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचे पडसाद हे राज्यभर किंवा देशभर देखील हे सगळे उमटले जातात. अशी मारहाण होणं किंवा अशी तोडफोड, हिंसाचार होणं हे चुकीचंच आहे. पण जे काही अनधिकृत आहे, जे काय अतिक्रमण करणार आहे, ते काढायला कोणाच्या थांबवलेले आहेत? सरकारकडे कायदा आहे, सरकारकडे यंत्रणा आहे, सरकार नोटीस देऊन, सरकार योग्य ते पुनर्वसन करून हा निर्णय घेऊ शकतं. पण याच्यामध्ये राजकारण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळंच अशा प्रकाराला खूप वेळीच पायबंद बसत नाहीत. अतिक्रमण वाढल्यानंतर मग एखादी बाजू आक्रमक होते तेव्हा आपल्याला जाग येते. पण अतिक्रमणं पण इतकी वाढतात की त्याच्यापासून जो होणारा राजकीय फायदा असतो तो देखील अनेक राजकीय पक्षांना गमावा असा वाटत नाहीत. त्यामुळं अशा अतिक्रमणांना अभय मिळतं. भले मग ती अतिक्रमणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरची का असू नयेत, त्याच्यावर मग कारवाई करण्याचं कोणाचंही धाडस होत नाहीत. आणि हे मुद्दे असेच चिघळत राहतात, रेंगळत राहतात. आणि मग एखादा जेव्हा नेता याच्यामध्ये उतरतो, तो त्याचे राजकीय लाभ, तोटे, फायदे सगळं लक्षात घेऊन उतरतच असतो, कारण त्याला देखील राजकारण करायचं असतं. आता या सगळ्या संभाजीराजेंच्या भूमिकेमागे राजकारण होतं नव्हतं, हा सगळा ज्याच्या त्याच्या काय समजुतीचा मुद्दा आहे, वादाचा मुद्दा आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणतात की मी महाविकास आघाडीचा पण नाही आहे आणि महायुतीचा पण नाही आहे. त्यांना त्यांची वेगळी स्पेस निर्माण करायची आहे. आधी त्यांनी मराठा आरक्षणामधनं अशी आपली वेगळी स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी विशाळगडाचा मुद्दा हाती घेतलेला आहे. कोणत्या मुद्द्याचं राजकारण करू नये किंवा करावं हा ज्याचा मुद्दा आहे. पण मला वाटतं जे अनधिकृत आहे, जे ज्याच्यावर जे ज्यांनी अतिक्रमण करून ते सगळं झालेलं आहे, त्याच्यावर कारवाई करायला कोणाच्या हात बांधलेले नसावेत. त्यामुळं जर योग्य वेळी जर कारवाई झाली असती तर संभाजीराजांना देखील हा मुद्दा एवढा तापवण्याची संधी मिळाली नसती आणि त्यातनं कोल्हापूरचं जे काही स्वरूप आहे, कोल्हापूर जे काही पुरोगामित्वाबद्दल जे काही बोललं जातं, त्या पुरोगामित्वाला थोडासा डंख लागला नसता. कोल्हापूरमध्ये या आधीच लव जिहाच्या नावाखाली त्या ठिकाणचं वातावरण पेटवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आता हे विशाळगडाचं प्रकरण सुरू झालेलं आहे. याचे पडसाद हे कोल्हापूरपुरते मर्यादित राहणार नाही. जेव्हा काही लोकांनी अशा अतिक्रमणावरती हल्ले केले, काल रविवारी तसा जो प्रकार घडला, तेव्हा साहजिकच अनेकांना शिवाजी महाराजांच्या वक्तव्याची आठवण आली की गरिबांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये,
त्यांना त्यांना स्पर्श होता कामा नये इतकी काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेची घेतली होती. मग जे स्वतःला शिवभक्त समजतात त्यांना हे सुचलं नाही का, त्यांनी कसे असे हात उगरले, कायदा आपल्या हातामध्ये घेतला. त्यामुळे या स्वाभाविक या प्रश्नांची उत्तरं संभाजीराजे यांना देखील द्यावी लागतील. पण मला वाटतं संभाजीराजे यांनी यांना हा मुद्दा हातात घेण्याची किंवा पेटून देण्याची वेळच प्रशासनानं किंवा सरकारनं आणून द्यायला पाहिजे नव्हती. ही वेळ आल्यामुळंच संभाजीराजांना साहजिक हा मुद्दा मिळाला आणि जे काही आक्रमक कथित शिवभक्त होते त्यांनी त्या प्रकारची मारहाण केली, हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये निरपराधांना देखील त्याची झळ पोचली, ही वस्तुस्थिती आहे, ती कोणी नाकारणार नाही. पण मला वाटतं महाराजांचे किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाचे मानबिंदू असलेले गड किल्ले हे स्वच्छ पवित्र राहिलेच पाहिजे, याच्यामध्ये कोणाचं दुमत असायचं कारण नाही. पण त्यासाठी एक प्रोसेस असते, त्यासाठी कायदा असतो, त्या कायद्याचा अवलंब झाला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. पण आपल्याकडची कायद्याची अंमलबजावणी म्हणजे गोगलगाई असते, करायचं काहीच नाही, फक्त आश्वासन देऊन पुढे येणारा दिवस ढकलणं एवढंच काम जेव्हा प्रशासन आणि सरकार करतं तेव्हा स्वाभाविकपणे अशा मुद्द्यांना मग राजकीय स्वरूप प्राप्त होतं, त्यातनं हिंसाचार होतो, निरपराधांना त्याची झळ बसते. त्यामुळं या विशाळगडाच्या मुद्द्यावरती सरकारनं योग्य ती कायदेशीर कारवाई करायलाच हवी. अतिक्रमणं जी आहेत, जे बेकायदा आहे, ते सरकारनंच आधी जर हटवावं तर मला वाटतं हा मुद्दा अतिशय सौम्यपणे सोडवला जाईल. ज्यांनी कायदा हातामध्ये घेतलेला आहे त्यांच्यावरती कारवाई सरकार करतच आहे. पण त्याहीपेक्षा आता असा मुद्दा आहे की अशी वेळ वारंवार आणि पुन्हा पुन्हा येऊ नये आणि हा मुद्दा सातत्याने धुमसत राहू नये आणि त्याचे परिणाम राज्याच्या शांततेवर किंवा सौहार्दतेवर होऊ नये ही देखील काळजी घेतली पाहिजे. एवढंच मला या निमित्तानं सांगा असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा आणि तुमच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा.